असायचं, दही दूध तूप लोणी यथेच खायचं, डेरे फोडायचे, पृथ्वी मातेलाही तृप्त करायचं. भगवान परमात्म्याने सोंगड्यानं सांगितलं, उद्या रात्री 12 वाजता गावाच्या बाहेर या, आलं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट बरी, पुरे म्हणाल तो वरी, माझ्या मागे मागे या. भगवान परमात्म्याने आणि दही दुधाची चोरी केली. नास्तिक लोक देवाच्या या मुद्द्यावर बोट ठेवतात. मालपूरकर महाराज, तुम्ही चोराचं कीर्तन करतात, चोराचं चरित्र कीर्तनात सांगतात, तुमचा देव चोर आहे. म्हणतो आमचा देव साधा चोर नाहीये, आईसा पुराण प्रसिद्ध चोर. साधा चोर आहे का तो? का ठिबकच्या नळ्या चोरणारा चोर आहे का? हा, तो का रेल्वेचं लोखंड चोरणारा चोर आहे का? प्रसिद्ध चोर आहे. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. साधा चोर नाही, प्रसिद्ध चोर आहे. तुम्ही चोराचं चरित्र कीर्तनात सांगतात, माझ्या देवाने सर्व सवंगड्यांना बरोबर नेलं. आज इथे चोरी, उद्या तिथे चोरी, परवा तिथे. पाहती गौडणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरे. तया विन नासे नोहे दुसऱ्या ऐशे, सवे तुका मेला त्याने अगुणा आणला. जिकडे तिकडे भगवान परमात्माने कार्यक्रम राबवला. आता भगवान परमात्म्याने चोरी केली, चर्चा चालली म्हणे चोर गावातला का बाहेरचा? काही म्हणे गावातला आहे, काही म्हणे बाहेरचा आहे. म्हणे गावातला कोण? म्हणे तो म्हातारपणी झालेला, तो नंदबाबाचा. ए बाई काय बोलते, त्याच्या घरी 9 लाख गाई आहेत, त्यान घर दुन्यानं वही त्याला घर नाय ना नाही. अग बाई 9 लाख गाई आहेत त्याच्याकडे. हा 9 लाख आहेत, बरं एकटा येत नाही, त्याच्या बरोबर असंख्य सवंगडे असतात. जिकडे तिकडे चोरी केली माझ्या देवाने. आता चोरी करणाऱ्याचं चरित्र कीर्तनात सांगतात असं नास्तिकांचं मत आहे. आता चोरी करणाऱ्याचं चरित्र नाही आम्ही सांगायचं का? चारा खाणाऱ्या लालूचं चरित्र सांगायचं. हा, लोकांना चांगलं वाईट बी कळत नाही. जब तक सब्जी में आलू तब तक बिहार में लालू. अर जो गाई ना चारा राहू देत नाही तो रेल्वे राहू दे का? हा, पेपर उघडा तुम्ही, दिवस उगवला की घोटाळा. चारा घोटाळा, युरिया घोटाळा, वनीकरण घोटाळा, चिक्की घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, बोफोर्स घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, विमान घोटाळा, संध्याकाळी इथला घोटाळा आहेत त्या. मला कॉलेजच्या पोरांनी प्रश्न विचारला, म्हणे बाबा स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, भारतातले पुढारी घोटाळा का करतात? म्हटलं त्यांच्या वेळेला काही घोटाळा झाला असे म्हणते घोटाळा करतात. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरला ज्ञान देव. आमचा देव चोर आहे, पण माझ्या देवानी जी चोरी केली. चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. माझ्या देवाने चित्ताची चोरी केली, मीराबाईच्या चित्ताची चोरी केली माझ्या देवाने, तर जगातलं तिला काहीच आवडलं नाही. सर्व जगाला एक वाक्य सांगितलं, मेरव तो गिरधर गोपाल दुजा नकोई. माझा फक्त परमात्मा आहे, मला जगातलं काहीच आवडत नाही. हो, मला परमात्मा आवडतो. भगवान भक्ताच्या चित्ताची चोरी करतो. हो, आणि म्हणून देवाने चोरी केली गोकुळामध्ये. जिकडे तिकडे चर्चा चाललेली आहे, चोरी करतो. एका गौडणीने धमकी दिली, हे कृष्णा, अरे लवाड, आतापर्यंत तुझी चोरी केली ना, ह्या गरीब गौडणींच्या गोपिकांच्या घरी गेला, माझ्या घरी येऊन पाय, मी समर्थ आहे, तुला शिक्षा लावणार. भगवान म्हणे, पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे, हिचा मतदारसंघ कोणता? आपला मतदारसंघ. आपल्या मतदारसंघात आगाऊपणा करते, ही शिक्षा लावणार आहे. तिला वाटलं रात्री माझ्या घरी येईल, भलं मोठं डेंडरनं धरून बसली. आता माझ्या परमात्म्याला सर्व जगातलं कळतं. 12 वरचा काटा पुढे सरकला, तिला वाटलं मला घाबरला, ती झोपली आणि भगवान अख्खं वराड घेऊन गेले. गड्यांनो, हिने धमकी दिली आपल्याला, घरात घुसा, आशेल नसेल दही दूध तूप लोणी यथेच खाल्लं, वासर मोकळे केले, डेरे फोडले माझ्या देवाने. आणि भगवान म्हणले, आता पडा तुम्ही, हिला शिक्षा लावायची. माझ्या देवाने लोणी घेतलं आणि ती जिथे झोपली तिच्या तोंडाला लावून दिलं. यांनी खाल्लं आणि गुन्हेगार तिला केलं. जिल्हा परिषद मध्ये अनेकांनी फायदा घेतला आणि भास्कर वाघ आटकून गेला.
विठ्ठल विठ्ठल भास्कर वाघचा फायदा ज्यांनी ज्यांनी घेतला त्या लाल जरत चमकी राहणार आणि तो चिमटाही राहणार तटे. सर्वांनी दही दूध खाल्लं, इला गुन्हेगार केलं. पहाटेपूर्वी लवकर उठायची सवय होती घरातल्या बाया माणसं उठले आणि सुनबाईने पाहिलं म्हणे आते बाई दयाडपणे तुमनं डोकं फिर घे, तुमना आतनं लेणं तुमना आतनं देणं तुम्ही चोरी चोरी खातेस. मग आयवा बोली राहिणी का बकी राहिणी, आरसा घेऊन आली तोंडाला लोणी. अख्ख्या गावात सुनबाया गेल्या, तुमले काय माहित पण नका बाबूजी आमनी घरना म्हातारी नाटा सारखी घ्यात रात्री उठस लोणी तूप दही चोरी चोरी खास. नान माय तुमले काय माहित पण नका गरो 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 दोन्ही वा गाव माग्यात बट्या दल्ले बेटा तुमले काय भेटत नाही का, तुम्ही काय चोरी खाओ का, वय ना मानले तुमले सोबस का, तुमनी वय गई सोय नेऊनी. म्हणे बहीण मी नगभर सुद्धा खाद नाही भटतेच नाही खाद आणि माले अटकाय दिद ओ माय. दोन्ही वा बड्या गाव मा बदनामी करी राहणार ओ माय. अवका चिडी मुंगी ना जीवशेले कुसकरी लिहू लागले रडा जिकडे तिकडे. त्या घरात बाहेरगावची एक पाहुणी आली होती म्हणे येईन बाई रात्री उन्हा एवढं गवारलं उन्हा गरमा घुसना तुमना तोंडले लोणी लागे तुमले जागणे नाही म्हणे माय जप मामी जशी मरी जास म्हणे तो कदय उन्हा आणि कदा म्हणा तोंडले लोणी लागे. असा पोरगा आमच्या गावात पाहिजे होता आम्ही आणलंच असत. भगवान म्हणे आज रात्रीचा नंबर ही बाहेरगावची इथे हा गावपणा करते. भगवान रात्री सर्व वराड घेऊन गेले दही दूध तूप लोणी येथेच खाल्लं डेरे फोडले वासर मोकडे केले. अहो हिला तर नुसतं लोणी लावलं माया देवाने, तिला तर डायरेक्ट मिशाच फोडून दिल्या हो. तुमच्या 50 खेड्यात मिशाने आता तशा महाराणा प्रताप सारख्या मिशा आते ना दल्ला मिशा ठेवत दल्ला बी चहा पेत मिशा बी वल्ल्या जाते चहा पिवाने का दल्ला मिशा चाटतात हे गंदा कारखाना हे पिडदार मिशा. दोन दोन लिंबू ठेवले तरी लपत नव्हत्या मिशा फोडल्या माया देवाने. नुसते मिशाने फोडल्या गावात बॅनर लावले मोठे मोठे ऐका ऐका उद्या राम मंदिर पासून दत्त मंदिर पर्यंत मोठं सोंग येणार आहे हो मोठं सोंग कंसामध्ये टीप बाईली मिशा बाईली मिशा बटा नाही नाचा लाग्यात भावाडाय द्या भावाडाय नेमन वासरे एकच बाईल नारे बाईसले मिशा नाही बाईले मिशा हा एकच तिथला भाव वाढाय द्या भाव वाढाय द्या हा हे मोठे मोठे बॅनर लावले. सकाळी घरातल्या बाया माणसं उठले आणि तिची पोर त्या घरात दिली होती मा हो मा तुला मिशा फोडण्यात हो म्हणे मा मा तू काही बोलली होती म्हणे मग तेनेच फोड्यात म्हणे या लागले बाई रडायला. जावय बाबा म्हणे मामी काबर रडायण्यात तुमना मामा माले घर माले वावणे तुन बाई आई ना गावल गेन तर थाईन मिशा लाईलही नाही तुमना मामा माले घर माले होत नाही लागली रडा मामी रडू नका नाहीले बोलायले सू. राऊत बुवाकडे गेला राऊत बुवा घर चला म्हणे दाव होशे का म्हण नाही हो शेंडी उतारणे म्हणे नाही हो जावी उतारणे नाही हो मग पोरण डोका मग फिसका वेग्यात का नाही हो मग हो म्हण मामील मिशा फुटणार ओ बाबा बोला काय दिशात म्हणे एक पोतं बाजरी एक पोतं गहू. जुन्या काळातला नाही दोनच वस्ता राहतात पहाटे 3 वाजाना उठणार आणि जदे वस्ता राहते चटका पटका नाही पुढे जवाई मागच्या दारान घुसले नाही बी असे जवाई बी असे मामी कस काय फुटण्यात म्हणे पहिल्या काढल्या मग विचारा दरवाजे खिडके बंद केल्या असा वस्तारा ठेवताच त्यानं तुकडं ओ बापरे काय बेकार मी साहेब आता दुसरा वत्यानं तुकडं ओ बो पास पोत दिशात आपण हमेशा काढवत नाही मना गरीब नाही ना दोन्ही वस्तारा घ्यात. बाई लागली रडायला मामी रडू नका शिलगाय टाकूत म्हणे चिमणी लाईलाय ना तट लगून चिमणी जाय मलाही जाय माय म्हणे वाराने वंदने चिमणी करा चिमणी म्हणजे अग्नी अग्नीला माहिती माया बापाने मिशा काढल्या मी काय लागावपणा करू माया बापाने मिशा काढल्या मी काय लागावू ती चिमणीच राहिली. एक म्हातारी गवळण म्हणे माय चिमणी काबर राहत नाही हे असले मरी माय काय जो या राखेलमा पाणटाक देतच म्हणे या राखेलमा पाणटाकी त म्हणून चिमणी राहत नाही ओ माय राखेलमा पाणी नाही तो आग्ने म्हणे माया बापाने मिशा काढल्या मी काय लागावपणा करू लागली बाई रडायला मामी घाबरू नका
आणि गोकुळामध्ये जिकडे तिकडे गवळणींना माहीत पडलं की काय चाललंय बुवा. अहो म्हणे काय सांगावं, कोणीतरी जाऊन सांगा त्या कृष्णाला. अहो म्हणे परवा ही म्हातारीबाई काही बोलली, डायरेक्ट रात्री आला लोणी लावून दिलं. या बाईला काय केलं बाबा, डायरेक्ट मिशाच फोडल्या. अहो म्हणे बाई मिशा बिशा जाऊ द्या, परवनदिन मी रांगोळी काढी नुसती वट्टावर चरणो, असा पयत पयत होणार आणि असा फोरसे म्हणे बहीण त्यांना लगविली बडी रांगोळी वाई गई म्हणे. हा अष्टदळ काढिली अंगणी वरी मुती चक्रपाणी, अहो बडी रांगोळी वाई गई माय म्हणे. अहो माय तू साधानी म्हणे, त्या नानमा पडू नका म्हणे. हा अहो म्हणे काय सांगावं काय सांगावं, चांगलं नाही आहे. अहो पागा परवा आम्ही दोघं पती पत्नी एका बाजीवर झोपलो, पांघरून झोपलो. घरात सर्व गडी गोपाळ घुसले, दैदूत तर फस्त केलं, वासर तर मोकळे केले, पण डायरेक्ट मागचा पुढचा विचार केला नाही भाय. त्याने काय केलं, आम्ही पंग रिशीन झेपेल होतो, मजार मुंगूस सोड दिता म्हणे त्याने. असा मुंगूस घर घर फिरेन म्हणा बया बया नवरा घाबरना, उठवा मुसुंग मुसुंग मुसुंग. मी उठणं मुसुंग नाही वा, सुमुंग 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 मुसुंग नाही सुमुंग नाही मुंगूस, असा घाबरना बोया बया नवरा बट तो तर वल्ल कर दे. हो मा हो म्हणे माय असं आहे का तो. अहो बाई अहो जाऊ द्या तुमचं तिकडे. अहो आम्ही पती पत्नी एका बाजीवर झोपलो होतो, दही दूध खाल्लंच वासर तर मोकळे केले, पत्यासनी दाडी आणि म्हणी वेणी अशी गाठ बांधी, नाही चढान गाठले काय करतस गाठ बांधी. बरं त्यासनी उंची 3.5 फूट आणि मी 7 फूट. लगीन मग नवर देऊ पुढे, नवरी मागे आठे उलट होत, त्याच निदाडीन म्हणी येणी माले पुढे चालणं पडे. आम्ही घर मान घर मग फिरत म्हणे ज्ञान बाधकार असे का अस. आणि तुम्ही कोणत्या रूम मध्ये झोपता, एक याला कस काय माहिती म्हणते, सर्व जगातलं कळतं. काही लोक म्हणतात मी जे पाप करतो हे कोण पाहतो, तू कोणतंही काम कर चांगलं कर वाईट कर तो बरोबर पाहतो. बऱ्याच लोकांच्या मनात असं येतो एक की भगवान फार उंच आहे, काही लोक म्हणे भगवान फार पाताळामध्ये. एका महात्म्याचं म्हणणं आहे, नाही आकाश के ऊपर नाही पाताल के अंदर, नाही आकाश के ऊपर नाही पाताल के अंदर, सदा हो पास है तेरे का ढूंढन को जाता है, लगा ले प्रेम ईश्वर से अगर तो मोक्ष चाहता है. प्रत्येक गवडणीने आपल्या आपल्या घराने सांगायला लावल्या. शेवटी जावई बापू म्हणले, मामी नावी बी निघून गेला, आता एक काम करा, तुम्ही सर्व 200-500 गवडणी जा आणि त्या कृष्णाच्या घरी गाराणी घेऊन जा, ते यशोदेच्या लक्षात आणून द्या, तिला यशोदेला तिचा पोरगा फार आवडतो असं आहे का. सर्व गोकुळातल्या गवडणी ज्यांच्या ज्यांच्या घरी भगवान परमात्म्याने प्रसाद दिला सर्व जमल्या. भगवान यशोदेला म्हणे, आई हे आई मी तुझा म्हातारपणचा आहे आणि एकुलता एक आहे की नाही. बरेच लोक भावनगरला तर पडले, त्यांना झाले नाही पोरं झाले नाही, मी तुझा एकुलता एक आहे. आज गवडणी आपल्या घरी येतील, माझं नाव घेतील, आई कोणाची बाजू धरणार म्हणे, कृष्णा येऊ तर त्यांना तुझीच बाजू धरणार. म्हणून कृष्ण अवतारापासून सर्व महिला कोणाची बाजू धरतात, आपल्या मुलाची. दोन पोरांची भानगड उद्या नाही हो माय म्हण, आंडूर तसे नाही तुनात जात तसे आहे. कोणाची बाजू धरतात, तिचा पोरगा का सकारा आहे ना. एक बाईनं पोरे इथल्या काया होता, इथला काया, इथला काया जसं बुक्कानं झाड लागला रडायला, पाळण्यातून काढलं, उगार आहे रे म्हणा बाप ना बाप, म्हणा पंडित नेहरू, म्हणा दिल्ली ना राजा, मन संचिड, मन राज बंदड, म्हणे म्हणा बेटावत ना जाम, म्हणा कलमी आंबा अबिन कोई ना, म्हणे चुनानी डबी, म्हण उसन टिपर, म्हणे गुईनी बेली. ओ बा पोरगा आहे ना तो, तेवढ्याने थांबले नाही, खाई म्हणा दादा ते वाई म्हणा दादा, वाडी म्हणा दादा ते झोडी म्हणा दादा. ओ माय आई मी तुझा एकुलता एक आहे, सर्व गवडणी माझं नाव घेतील, माझी बाजू. आणि खरंच आई मुलाची बाजू, उन्हाळ्यात पोरं खेळू द्या तुम्ही, बारक्या सावली मामर रे तुले ऊन लाग जाई रे, जाई बडी रे डर डर वक्षी रे, आपला गावना डॉक्टर काहीच येत नाही रे. ओ मा पप्प्या रे राणा बंट्या रे राणा तंट्या त्यातल्या तडे मरू दे रे, तू गार मार रे
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आईला मुलगा आवडतो हे सत्य आहे। आई सर्व गौडणीतील माझं नाव घेतील येऊ तर देना, मी तुझीच बाजू धरणार। सर्व गौडणी ज्यांच्या ज्यांच्या घरी भगवान गेले होते आणि सर्व गौडणीने सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे रामे का जावे, लबाळा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्यावर नीता मई पत्र सिंधू वाटे, लबाळा कानाबाई तुझा तुला गोड वाटे। यशोदा हा तुझा कृष्ण लबाड आहे, अगं रात्री आमच्या घरी येतो, या गौडणीच्या घरी आला, हिच्या तोंडाला लोणी लावलं, अहो हिला तर दाढीच फोडली, अगं भाई तुला काही पटतं का? यशोदे ग तुला येईल राम, काहीतरी सांग सांगना तुझ्या कानाला, काहीतरी सांग सांग यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग 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 यशोदे ग तुला येईल राग। सर्व गौडणींनी सांगितलं, यशोदा अगं बाई तुझा हा कृष्ण रात्री आमच्या घरी येतो, यशोदा माय म्हणे रात्री तर माझ्याजवळच राहतो, रात्री लग वेळा उठला तरी मला उठवतो, आणि या बाया सांगतात हे खरं का ते खरं। यशोदा माईचं मन खिन्न झालं, शेवटी यशोदा माय आपल्या लेकरावर प्रेम करते। 5 वर्षाचे माय बाळ अंगणी खेळ गोपाळ, तुम्ही लटकीचं घेताळ गे गोकुळच्या नारी, सावळा गे चिमणा माझा गौडणीत खेळ राजा, तुम्ही मोठ्या डाल गजा गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भवरा आड घेता शारण धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याची गोटी आड घेता या जगजेटी, तुमची एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 ठाईच्यावर आगीच केली नाही महाराज यशोदा माय म्हणे हे खरं आहे का? हे खरं, ज्या बाईला मिशा पुटल्या होत्या रडायला लागली, कृष्णा माझा मालक घरात येणार नाही, ए ताई इकडे या, आजपासून आमच्या विरोधात म्हणे काहीच बोलणार नाही, अशी बाई समोर आली ना असा हात फिरवला, फिरवतात मिशा गायब, तटिंग बाई निघणे डायरेक्ट फाटावर। पोर म्हणे ओ मा तुन्या थैल्या नंतर वाटलं वाखोडना दांगडो उभा कर, दरार बसला जीवाचा। भगवान परमात्मा म्हणे अजून आपल्या आईने आपल्याला ओळखलं नाही म्हणून एखादा शंपल आईला भी देऊ। मंथन करायचा जो डेरा होता डेऱ्याच्या तळात भगवान जाऊन बसले, लोणीच वर न येऊ दे। नंद बाबा पहाटे 4 वाजता लोणी खायचे ना, हा लोणी, आणि पूर्वी प्रत्येकाच्या घरीच दही दूध लोणी होतं, आता काय खातात हे पोर? पाव पाव खाणारा पाव मराना लाव आहारच दमदार नाही म्हणून काही पोरेले कुल्लानाच पत्ता नाही जाते, लोणी नाही होते भगवान। नंदबाबा आणि यशोदा ती रवी बाहेर काढ जरा, ती चोळी अशी वर कर खाली आत घाल, खाली आत घातलं तर भगवानचे ते कोमल कोमल केस होते। यशोदा आईच्या हाताला ते दह्यात केस लागले, माय व दही मा मांजर पडी गे, ओ माय मांजरनी मोठा बोख्या होता तटे, खाली हात घातला तर देवाचं गोल 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 असं डोकं लागे ते कडक लागे। यशोदा माय म्हणे वरम वर नरम लागस आहे ते कडक लागस, हा बरोबर आहे। माय म्हणे पारायणवाला असं नारे दपाडेल दा खात, हो माय आठे हा आठे नारे ठी द्या, दोन डावले वाण करता दो आठे नारे ठी। तेवढ्यात भगवान खालून म्हणे ओ मा म्हणे भाऊ कोण म्हणे मी कुशण्या, भाऊ तडे काबर जाईवट ना म्हणे वर्गणी मागणार रोजी किद राहतो म्हणून तपी पटेलचे म्हणे, भाऊ बाहेर कदयशी म्हणी असणार मांडो सुटणार, वाजणार म्हणणार पैणार, कीर्तनकार बाबा ट्यानवर घ्या मन म्हणा इलक्स म्हणे। भाऊ तुना जीव नेऊन कास नाही म्हणे मी बटा लिहून काढास, एक साल्ले कांदा 5,000 रुपये क्विंटल, एखादा साल्ले कांदा
डोलेभर कांदा डझनभर के, डोलेभर कांदा डझनभर के, ऊन काढा बाप कांदा मा. एक साल एक जण ने कपाशी 7,000 मागायचे तरी दिये नाही तो. भाव वाढते नो, भाव वाढते नो, आणि जो दे भाव उतर ना 37 मोजी भाई आणून काढा देवनी तुलून काढायला पाहिजे होता. तू सप्ताने वर्गणी दे नाही पण पहिले पंगे सोडे नाही त्यांनाच परिणाम शाहू. ऊन काढा रे बाप. भगवान परमात्म्याला दह्यातून बाहेर काढलं म्हणे भाऊ अरे आई रई भी तुन डोकाला लाग जाती डीएम होय जात हा भाऊ तडे कस काय जायवट ना तू हा भाऊ अरे आई रई माई हे आई ही रवी काय तो आकाशातला रवी त्याचा बाप आहे मी. यशोदा माय म्हणे आत्तेपर्यंत बाहेर बाहेर बागाड्या ते घरमाच धनका देवाला लागल्या म्हणे. म्हणे मग याला शिक्षा लावा याला शाळेमध्ये टाका. आता पूर्वीची शाळा म्हणजे अशी होती का बालवाडी अंगणवाडी आया पडेल खिचडी. हा पूर्वीची शाळा अशी होती. नंद बाबा म्हणे उद्यापासून गावामध्ये एकही गोपाळ थांबता कामा नये सर्वांना शाळेमध्ये टाका. स्वतः भगवान आईला सांगायला लागले आई माझे बाबा रागीट आहेत बर का मी स्वतः उद्यापासून गाई चारणार. उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधना संगे घेऊन गोधना संगे घेऊन गोधना उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधना संगे घेऊन गोधना संगे घेऊन गोधना जाईन मी राणा उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधना संगे घेऊन गोधना संगे स्वतः गाई चारायला जाणार हो. म्हणून भगवान परमात्म्याने कृष्णावतारामध्ये गाई चारल्या गायींची सेवा केली. गोधने चाराया जातो शारंगपाणी तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ राणा तया दिरोज भर राणामध्ये भगवान परमात्म्याने गाई चाराव्या अनेक प्रकारचे खेळ खेळावे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या जे चरित्र केलं ते गोकुळातलं आहे. नाही अवताराला येण्याच्या अगोदर त्याची लीला आहे. एक लीला त्याची सापडली अवताराला येण्याच्या अगोदर. अवताराला येण्याच्या अगोदर आई वडिलांना कारागृहामध्ये ठेवून दिलं ही लीलाच आहे त्याची. पहा कृष्णाचे वैभव बंदी शाळे अवताराला आला होता का. अवताराला येण्याच्या अगोदर आई वडिलांना जेलमध्ये ठेवून दिलं. मग निंबेलकंडऱ्याच्या लोकांनी असा अर्थ लावायचा का हा एवढा देवनी मायबाबले जेलमध्ये ठेवत मग आपण बी वाडाबाडण करता दल्लाने कंबर मोडते काय बिघडवाय असं नाही चालत. तो देव आहे रे बाप तो देव आहे त्याची सेवा करायची हेवा करायचा. पण बऱ्याच लोकांना हेवाच आवडतो. एक गावले लगीन मग कीर्तन होत 90 वरीचा निंबर नग पालीत लाय राहिन त्याला म्हणतो बाप तू ना लाकडेच गाड नदीवर घे हाते नग पालीला हा बाई बटा नाही लावा म्हणा नाही का जीव म्हणे हा 90 वरी नव म्हण नग पाली अहो येवाच आहे ना. एक श्रीमंताच्या घरी लग्न संध्याकाळ आहे गुहिण्या टाकराय म्हणतात 95 वरी न झाला मंडप मला असा गया बाई काय मजा मारायणार म्हणे मी घर जायचं नाही अशीच करतो म्हणे हा 95 वरीच न झाला. जुन्या काळात काठी टेकत टेकत गऱ्या पाणी पाणी लय माले वयस्कर म्हातारी पितळी तांब्या तो ग्लास पाणी दिलं याने धरी गुहिणी दलली ना अंगोर टाक दिली दल्ले म्हण्या वयगी पण सोय नेऊ नी हा कीर्तन माते तुम्ही पुढेच बसतास हा आटासारखी घ्या तुम्हाला आपला नातू बंधू ना लग्न होय घ्यात हा हाते गुई नाही टाका तू नुसती उभी राह ना मला आठवत नाही ना मन दाखल पण लगीन होईल ना तू नुसती उभी राह ना मला गुई नाही टाकू दे ना हा दल्लीने बरेल तांब्या डोकामा टाक दिदा तांब्या डोकामा टाकतावर फर फर डीएम या याईने त्याला सांगा त्या याईने त्याला सांगा त्या दल्लाले 9 आंड्री 6 पोरे होतात 9 आंड्री 6 पोरे 9 आणि 6 हा बटा याई दुसरी दिन कपडा लावणार म्हणे राम राम बापूजी मैस निघो मला का म्हण नाही हो बैलनी लात मारी म्हण नाही हो वट्टावर पाय निष्ठी घ्या म्हण नाही हो दाखला पोऱ्या म्हण नाही हो बाई आमनं चांबडे दयाडपणे म्हण मायन अंगोर गुहिण्या टाके म्हण हा आमने दल्लीने बरेल तांब्या टाक दिदा म्हणे बटा येईल लयल कपडा परत लय घ्यात
तो म्हणे हो यांना आटासारखा कपडा द्यावा मग फायदा नाही, लयल कपडा परत। हा काय झाला येवा, आणि आपल्याला काय करायची सेवा, असा सेवा येवाने करायचा, देवाची सेवा करायची। म्हणून भगवान परमात्मा अवतारला येण्याच्या अगोदर ही त्याची लीला आहे। हे चेंडू जो आहे खेळायचा चेंडू, हलका आहे का जड आहे? हलका आहे, मग हलकी वस्तू पाण्यावर तरंगायला पाहिजे ना। इथे सुद्धा माझ्या देवाची लीला आहे। तो जो कालिया नावाचा सर्प होता तो डोहामध्ये विष टाकायचा आणि ते पाणी पिऊन हजारो गाई मरून जायच्या। मग त्या कालियाला शिक्षा लावण्यासाठी पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा। हलका चेंडू वर राहिला पाहिजे पण तो पाण्यात गेला, ही सुद्धा माझ्या देवाची काय, त्या चेंडूच्या मागे माझे भगवान गेले। आणि तिथे काल्या नावाचा जो विषारी सर्प होता त्याची खोड मोडली, त्याला शिक्षा लावली, ही सुद्धा माझ्या देवाची लीलाच आहे। आता त्याच्या आपण पार अशा लीला आहेत, आपण दोन तासात किती सांग, खरं सांगू का? देवांचा आहार आहे अमृत। देवांचा आहार काय आहे? अमृत। अमृत पिणाऱ्या देवांना देवाचं चरित्र कळत नाही, अमृत पिणाऱ्या देवांना देवाचं चरित्र सांगता येत नाही, मग देवांना देवाचं चरित्र सांगता येत नाही, ते कांदानपात खाणार कितलं सांगेल? काय राहत आपलं कांदानपात, बेसन मटणे दाय लाल भट्ट काय भट्ट हे। पण आपण जे इतक्या दिवस इथे करत आलो ही सेवा आहे, जी ही पद्धतीने सेवा करायची। भगवान परमात्म्याने सवंगड्यांना सांगितलं की आपल्याला गाई चारायला जायचं आहे, गावामध्ये दोंडी दिली गेली की उद्यापासून गावामध्ये एकही गोपाळ थांबता कामा नाही, सर्व दिवसभर रानामध्ये गाई चारायचे, अनेक प्रकारचे खेळ खेळायचे। भगवान परमात्मा म्हणे आपल्याला पुढे फार मोठं काम करायचं आहे, पुढेही बहुते करणे आहे। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार, धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पडेशी भक्तजना। भगवान परमात्म्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी, गाईचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेला आहे। अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादि सुकर, मोहे धावे घाली पाना, नाव घेता पंढरी राणा, कुठे न दिशे पाहता उडी घाल्यावचिता, सुख ठेवी अम्मासाठी दुःख आपणाची गोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काढाची बिडे, तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, धर्म रक्षावय अवतार घेसी आपल्या पाडीशी भक्तजना। अशा अनंत अवताराने माझ्या परमात्म्याने या पृथ्वीवर अवतार घेतलेले आहेत, धर्माचं रक्षण केलेलं आहे। भगवान परमात्म्याने सर्व सवंगड्यांना सांगितलं आपल्याला काला करायचं आहे। काला म्हणजे अनेक पदार्थांचं मिश्रण। हो, तुमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काला आहे माहितीये का तुम्हाला? दहीलाही एकत्र करून आपण काला करतो, पण लहान पोरांना एक काला माहितीये, ए काला माहितीये ना, भाजीना काला, ताकना काला, शाकना काला, दहीना काला, कडीना काला, चहाना काला। आणि आमच्या शिंदखेडे तालुक्यात एक काला आहे बोकड काला, इकडे बी आहे का? बोकड काला असा आहे, नवरा रानातून काम करून आला, त्याला जर भाजी पटली नाही तो बाईला म्हणतो तू वैगे तुला भाजी जमत नाही, संताप करू नका, कामना माणशी तुम्ही नवीन भाजी बनव का, भाजी नको करू, हीच तू तयार कर। आणि त्या लाल मिरच्या 10-15 मिरच्या तापव, लाल मिरच्या 10-15 तीन भाकरी मोडल्या, त्याच्यात 15-20 लसूणच्या पाकड्या आणि त्या मिरच्या आणि मीठ आणि 3-4 चमचा तेल, कोणता काला? बोकड काला। तो काला खादा काकड आरतील उठाडान गरज नाही, 12 वाजा पाहिजे गुडुम गुडुम। तो काला म्हणतो उठा पांडुरंगा प्रभात समय पातला काला। भगवान परमात्म्याने काला केला कृष्ण अवतारामध्ये, चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, यमुनेच्या वळवंटामध्ये काला केला।
तोच काला आपल्या गावामध्ये हा 7 दिवसाचा आनंद लुटून आज काला आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळणार आहे. प्रसादाचं फार मोठं महात्म्य. गीता माऊली म्हणते, प्रसादे सर्व दुःखानाम हानी रश्वपजायते. प्रसाद ग्रहण केल्यानंतर येणारी हानी, येणारं विघ्नसुद्धा टळतं. म्हणून माणसाने प्रसाद घ्यावा. तुमच्या गावात माहीत नाही काही काही गावाला पंगत अशी बसली की बाया डबे घेऊन येतात. भाऊ अतून काकाना डबा बांधे. ओ मा आत्ते पंगत पड रे. बारे 51 रुपये दिस नाही पंगत तुम्ही डबा बी बांधत नाही. 51 51 बघून बरं कडी मकोतमीर नाही कडी कधीच्या इथून 51 डबा जरूर घेऊन जायचा. पण कोण खाटेवरून उतरता येत नाही. आंधळा पांगळा पायातून असा जो वृद्ध माणूस आहे त्याला डबा घेऊन जायचा. तुन काय गाव वखराला जाय त्याला वखरू दे तू खायला आठे तू वखरी वखरी निघ जाई एक दिन. म्हणून 12 महिन्यामध्ये गावाचा उत्सव आणि समारोपच्या दिवशी कोणतंही काम करायचं नाही आणि सर्वांनी काला घ्यायचा. भगवंताने तो काला केला. सर्वांच्या शिदोर एकत्र केल्या. खडकी सोडिल्या मोठा आजीचा दै काला गोमटा. ग्यारे ग्यारे दैवात आमा दे तो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान हे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन झालं कसवा तुम आळवून देवा. तुका म्हणे चित्त करणे राहिलो निवंत. असा भगवान परमात्म्याची कथा ऐकून 7 दिवस भगवंताची सेवा करून आपल्याला शेवटच्या दिवशी काला प्राप्त होतो. म्हणून तुम्ही आपण सर्वांनी त्या काल्याचा लाभ घ्यायचा आहे. म्हणून हा जो काला आहे तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला वैकुंठे तो ऐसे नाही कवड काही काल्याचे काल्याचे असे देवजडी झाले मासे. ज्ञानोबरांनी काला केला. ज्ञानोबरांनी काला केला. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी. अवतारामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र दिव्य आहे गोड आहे. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताने काला केला. तो काला आपल्या निंबेल गावामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. 2 मिनटं पांडुरंगाचं भजन, 2 मिनटं माऊलीचं भजन आणि त्याच्यानंतर काही सूचना महाराज देतील आणि त्यानंतर या ठिकाणी सर्वांना काला मिळेल. विठोबा रघुमार कुमार परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, वैकुंठवासी दगाजी बाबांच्या चरणी आपणा सर्वांपुढे हे कीर्तन रूपपुष्प प्रभूला अर्पण करतो. 2-3 मुद्दे 1 सेकंदात सांगतो. खूप नामचिंतन करा. वैकुंठ प्रभात फेऱ्या चालू केल्या, नाम जप माळा चालू केल्या, खूप नामचिंतन, ग्रंथांचं वाचन आणि पवित्र आहार आजपासून संकल्प करा. आणि सर्वांनी निर्वेशने बना, चांगलं जीवन जगा. हे चांगलं काम करण्यासाठी माझ्या पांडुरंगाने तुम्हाला उत्तम आरोग्य द्यावं, तुम्हाला आयुष्य द्यावं आणि तुमच्या सर्वांच्या ठिकाणी सद्भावना जागृत व्हावी अशी प्रभूकडे प्रार्थना करतो. तुम्ही गावकऱ्यांनी ही काल्याची सेवा माझ्याकडे दिली. आमच्या सर्व टाळकऱ्यांनी चांगली सेवा केली. भगवान परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान आहे. म्हणून त्याची कृपा सर्वांवर आहे असं गृहित ठरून ज्या ज्ञानोबर आहे तुकोबरांचा आपण वारसा चालवतो त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता नारायण महाराज काही सूचना सांग. तो तिघाचे देवरी तुम्ही वारे दोही कडे उग पसरोनी गडे ग्यारे गोपाला वारे दोही कडे उग पसरोनी. बस 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 तुका मने हाती टोका अधिक उणे नरी का हरे
कृष्ण मणि अवगाधने प्रकाश काल वाटू देखा वैष्णवने का संभ्रम वाहुरिया ब्रह्मादिका मंडळी आम्ही बडी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवन का संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले धरा धरा वापुडे उत्तर भज्व करा क्षमा बराद महाराज तुझे हा नाही विचारिला देखे चक्र पाणी आरती लावा आरती आरती प्रेम वाढती धन्य धन्य ते लोचनाडा प्रौढाने परमानंदा योगे अठ्ठावे सवित्रे जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव कार्तिक भक्त जन येते चंद्रभागे माझे स्नान हे करते दर्शन होय मुक्ती विश्वास नाम देव भाव वाढते जय देव जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभ राय वल्लभ भावे जुलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य जी का सेवा आरती ज्ञान राजा लो पड़े ज्ञान जगे अवतार पांडुरंग नाव ठेवले नाही आरती ज्ञान राजा महाकैवल्य जी का माझा चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेवते साधु संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाया दाखविया आरती तुकारामा राघवे सांगरा चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद चरणन पाहिन रूप तुझे प्रेम आले आनंद पूजन भाव वाढे म्हणे नामा